राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अनेक योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये देशातील कुपोषण कमी व्हावं यासाठी गर्भवती महिलांना पोषण आहार आणि बाळाच्या जन्माआधी एक बेबी केअर किट दिलं जातं। पण बुलढाण्यातील मोताळा तालुक्यात मात्र अगदी निकृष्ट दर्जाचे बेबी केअर किट दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार सध्या उघडकीस आलाय। या ठिकाणी मिळणारं सामान हे निकृष्ट दर्जाचं असल्याचं पाहायला मिळतंय। एवढंच काय तर या किट मध्ये बाळांच्या मालिशसाठी तेल देण्यात येतं, पण इथं मात्र चक्क रिकामी बॉटल्स असल्याचा प्रकार पाहायला मिळाला। दरम्यान या प्रकारानंतर मोताळा तालुक्यातील जहांगीरपूर इथले लाभार्थी संदीप अरुण चोपडे हे मोताळा इथल्या प्रकल्प कार्यालयात ते किट घेऊन पोहोचले। त्यांच्या पत्नी या पहिल्यांदाच गर्भवती असल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळाला खरा, पण तो सुद्धा असा अर्धवट स्वरूपाचा। त्यामुळे लाभार्थ्यांनी तालुक्याचं कार्यालय गाठून या ठिकाणी त्यांची समस्या मांडली आहे। पाहूयात। माझ्या मिसेसचं नाव अनिता संदीप चोपडे, म्हणजे आगीरतून आलेलो आहे। शाळा अंगणवाडी शाळा सेविकेमध्ये मी शाळेमध्ये गेलो आणि त्यांना म्हटलं की या बाटल्या मला बदलून मिळाव्या, त्यांनी बदलून दिल्या नाही। त्यामुळे मला जे लागलं तुम्ही करू शकतात काय ते पुन्हा नवव्या महिन्यात नववा महिना लागला तरी एकच वेळा खाऊ भेटला, त्या अगोदर खाऊ मिळाला नाही। एवढं जर मला त्या मालीच्या ज्या बाटल्या आहेत त्या खाली आहे त्या बदलून मिळावे एवढीच माझी मागणी आहे। प्रकाराची माहिती HW मिळताच आमचे प्रतिनिधी शिवाजी मामनकर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आणि हा प्रकार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला। पण आता या ठेकेदारावर तसंच या संबंधित अधिकाऱ्यांवर आता राज्याचे महिला व बाल विकास मंत्री काय कारवाई करतात हे पाहणं गरजेचं आहे। दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजलाही लाईक आणि फॉलो करा। धन्यवाद।